With heavy rains and gusty winds, several tragedies are being reported across the state. Here in Mandrem, a huge peepal tree, which is nearly 100 years old, came crashing down on a house belonging to Eknath Sawant at Sawantawada in Mandrem. Sawant and his family suffered a huge loss. फायर ब्रिगेडचे लोकच आमच्या आम्ही सावंतांना फोन करतो फायर ब्रिगेडीने तसेच आम्ही एक मागता की हे लाईटीचे वायरी आहात त्याच्या वेळ दारपाजे खाल्ले आणि कसे घरांनी गेलेले आहात ते त्यांच्यानी मासे लक्ष घालून आम्ही सावंतांना काही सांगताना इलेक्ट्रिक डिपार्टमेंटच्या मनशांना सांगता की मासे येऊन पळयात तुम्ही नाव काय तू एकनाथ सोमा सावंत हा खोयचो तू एकनाथ सोमा सावंत सावंतवाडा मांजरे रविवारी महोत्सव हाऊस नंबर 116 बघू हा देवाचो पेपर आसलो पेपर राती वाऱ्यान म्हाज्या घरार हेल्लो कमी करून म्हाका असं सत्तरे घालून म्हाका नुकसान जेतू करून सकाळी बी हे केले ते बगल जाता वयर पालाचो म्हाज्या घराचो पालाचो हे गेलो नळे वयर हे गेले वर पत्रे गेले वाले अशी करून सत्तरे घालून म्हाका नुकसान आणि सकाळी सरपंचा वचन मी सांगला त्याच्यानंतर सरपंच हो येईल सरपंच हो येलो सरपंचान हजर बघल्यान आणि म्हाका देवळांत जातून तो एक प्रसाद मी तसोच वचून भटजीक घेतलो भटजीक सांगला होता आणि भटजीन तो प्रसाद कितें घेवचो पडलो तुका प्रसाद घेवचो पडलो देवाचो ह्या ताका लागून ते फायर ब्रिगेडवाले ते भियाचो गेलो हात लावपाक देवाच्या झाडाक म्हणून देवळात प्रसाद घेतलो तो प्रसाद घेताना पुरुषोत्तम राघोबा सावंत असा मकबूल मालगीमणी अँड विनोद मेथर फॉर हेरल्ड टीव्ही